ताजा बातम्यांसाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. वंचित बहुजन महिला आघाडी अंबरनाथ तालुक्याच्या वतीने आज मोफत नेत्र तपासणी आणि अल्पदरात चष्मा वाटप शिबिराचे आयोजन अंबरनाथ तालुका अध्यक्ष पद्मा इंगळे यांनी केले होते. आयोजित केलेल्या या शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. यावेळी आलेल्या नागरिकांची उत्तमरित्या नेत्र तपासणी करण्यात आली व त्यासोबतच अल्पदरातच चष्म्याचे वाटपही करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती ठाणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष माया कांबळे, ठाणे जिल्हा आयटी प्रमुख मिलिंद वानखडे, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर जाणू मानकर, ठाणे जिल्हा कोषाध्यक्ष मधुकर साखरे, ठाणे जिल्हा सचिव विश्वास सदाफुले, अंबरनाथ तालुका अध्यक्ष दिलीप पवार, अंबरनाथ महिला शहर अध्यक्ष अलका तायडे, अंबरनाथ पश्चिम अध्यक्ष नितीन इनकर, अंबरनाथ पूर्व अध्यक्ष प्रवीण गोसावी, उल्हासनगर शहर अध्यक्ष शेषराव वाघमारे, उल्हासनगर महिला शहर अध्यक्ष रेखा उबाळे, बदलापूर शहर अध्यक्ष विकास कांबळे, वांगणी शहर अध्यक्ष वकील खान आणि त्यांची कार्यकारिणी कल्पना मधाळे, अर्चना लोंडे, मीना सैदाणे, रवींद्र साळवे, शीतल साबळे, वंदेव पळस पगार, अंबरनाथ पूर्व उपाध्यक्ष अशोक सूर्यवंशी, कुंदन पवार, अंबरनाथ समन्वयक हरीश गुप्ता, इन्स्पायर फाउंडेशन अध्यक्ष महेंद्र पंडावळे, रुपेश हुंबरे, सर्व जिल्हा तालुका शहर पदाधिकारी महिला पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. घरात टीव्ही आणि अपुरी जागा, परिसरात अशांतता, आता प्रश्न पडतोय अभ्यास करू कसा, काळजी करू नका, उत्तर आहे ना उत्तर अभ्यासिका. अत्याधुनिक सोयीने युक्त वातानुकूलित आणि वैयक्तिक क्युबिकल्स ची सोय असलेली जिल्ह्यातील सर्वोत्तम अभ्यासिका. आजच संपर्क करा 7378809000.